निश्चितपणे आपली जी बेस्ट आहे त्याचा एक मोठा इतिहास आहे. खरं म्हणजे मुंबई महानगरपालिका ही एक ऐतिहासिक अशा प्रकारची महानगरपालिका आहे आणि 150 वर्षापूर्वी लोकांच्या ट्रान्सपोर्टेशनची भूमिका ही मुंबई महानगरपालिकेने स्वीकारली. त्या काळामध्ये ट्राम आपण सुरू केली, ट्रामच्या माध्यमातून आपण ट्रान्सपोर्टेशन केलं. 1873 मध्ये 1873 साली आपण त्या ठिकाणी ट्रामच्या माध्यमातून ट्रान्सपोर्टेशन सुरू केलं. तिथपासनं तर आज आपण या ठिकाणी पोचलेलो आहोत आणि बेस्ट ही तर मुंबईकरांना हक्काची वाटते. आणि दोन गोष्टीबद्दल मी नेहमी कौतुक करतो, एक तर बेस्ट चांगल्या प्रकारे वेळा पाळते, ही बेस्टची एक चांगली खासियत आहे, आणि दुसरं मुंबईकर तुम्ही देशातल्या कुठल्याही शहरात जा, त्या शहरामध्ये कुठेही बस स्टॉपवर तुम्हाला लाईन लावून चढणारे लोक दिसणार नाही. हे मुंबईकरच आहेत की जे शिस्तीमध्ये प्रत्येकाला आपल्या घरी जायची घाई असली तरी शिस्तीत उभे राहतात, लाईनीत उभे राहतात आणि त्या ठिकाणी बसमध्ये चढतात. आणि ही एक प्रकारे मुंबईची लाईफलाईन आहे. ज्यावेळी आपण इथे मेट्रोचं काम सुरू केलं, ज्यावेळी आपण त्या ठिकाणी आपल्या सबर्बन रेल्वेचं स्ट्रेंथनिंग चालू केलं, त्याची कॅपॅसिटी वाढवणं सुरू केलं, त्यावेळी अनेकांनी विचारलं की मग आता बेस्टचं काय होणार. मी त्यांना त्याचवेळी सांगितलं की बघा, जर ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम एखाद्या शहरामध्ये यशस्वी करायची असेल तर त्या ठिकाणी सगळे मोड ऑफ ट्रान्सपोर्ट हे जेव्हा तुम्ही इंटिग्रेट करता, कुठल्याही व्यक्तीला 500 मीटरवर कुठलं ना कुठलं ट्रान्सपोर्टेशनचा मोड मिळाला पाहिजे आणि कुठलेही 2-3 ट्रान्सपोर्टेशनचे मोड त्याला बदलावे लागले तरी तिथपासनं तो आपल्या गंतव्याच्या 500 मीटरपर्यंत पोचला पाहिजे, तर लोक पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करतात. आणि म्हणून जगाच्या पाठीवर ज्या ठिकाणी मेट्रो आहेत, ज्या ठिकाणी सबर्बन रेल्वे आहेत, त्या मेट्रो आणि सबर्बन रेल्वे याकरता यशस्वी झाल्या की त्या ठिकाणची बस सिस्टीम ही पण तेवढीच एफिशियंट आहे. कारण या सगळ्यांना त्या ठिकाणी एक प्रकारे पुरवठा करणारी जर सिस्टीम कुठली असते तर ती बस सिस्टीम असते. फिडरचं काम ही सगळी बस सिस्टीम करत असते. कारण बस ही अशी आहे जी कुठेही जाऊ शकते, ती कुठेही पोचू शकते. आणि म्हणून मी त्याही वेळेस सांगितलं की उलट आपल्याला जर मुंबईच्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमला एफिशियंट करायचं असेल तर आपल्याला बेस्टला अजून अधिक स्ट्रेंथन करावं लागेल, अजून अधिक एफिशियंट करावं लागेल. तेव्हा कुठेही इंटिग्रेटेड सिस्टीम तयार होईल की जी आपल्या संपूर्ण प्लॅनमध्ये सिंगल ॲपवर आणायचा आपला जो प्रयत्न आहे की कुठल्याही व्यक्तीला जगाच्या पाठीवर जसं आहे सिंगल ॲपने त्या सिस्टीम्स आपल्याला चालवता येतात. आता ही गोष्ट खरी आहे की बेस्टच्या संदर्भात काही प्रमाणात त्याचा तोटा होतो, पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, जगाच्या पाठीवर कुठलीच ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम अशी नाही की जी फायद्यामध्ये आहे. कारण ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम ही फायद्याकरता चालवायची नसते, ती लोकांना सोय देण्याकरता चालवायची असते. आणि आज विचार करा, जर ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम नसेल, पब्लिक ट्रान्सपोर्ट नसेल आणि सगळ्यांनी स्वतःची वाहनं वापरायचं ठरवलं, 1 इंच तरी मुंबई पुढे जाईल का? किती मोठ्या प्रमाणात प्रदूषण मुंबईमध्ये होईल, कुठल्या शहरात होईल? आणि म्हणून या ज्या सगळ्या कॉस्ट असतात त्या आपण कधी विचारात घेत नाही. हे खरं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करून हे लॉसेस कमीत कमी कसे करता येतील, किमान त्याची ऑपरेशनल कॉस्ट जी आहे ती कॉस्ट आपल्याला कशी कव्हर करता येईल, याचे वेगवेगळे मार्ग शोधले पाहिजेत. आणि मी मगाशी डिगीकर साहेबांशी बोलत होतो, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं आणि आपल्यापैकी अनेकांना अनुभव आला असेल पण मी अनेक वर्ष डिगीकरांना ओळखतो, डिगीकर हे अतिशय कल्पक आणि निर्णय घेणारे अधिकारी आहेत. त्यामुळे तुमच्याकडनं माझी अपेक्षा आहे की आपल्याला ही जी सिस्टीम आहे ही स्ट्रेंथन करण्याचा एक होलिस्टिक प्लॅन तयार केला पाहिजे. मी तुम्हाला आश्वस्त करतो, तुम्ही प्लॅन तयार केला तर त्या प्लॅनला जो काही फायनान्शियल सपोर्ट आहे तो फायनान्शियल सपोर्ट हा
महापालिकेतनं आपण मिळवून देऊ, तो राज्य सरकारकडनं मिळवून देऊ आणि तो केंद्र सरकारकडनं देखील मिळवून देऊ. किमान जो काही या प्लॅनचा कॅपेक्स आहे, हा कॅपेक्स कसा कव्हर करायचा जेणेकरून पुढच्या ऑपेक्समध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाहीत, या संदर्भातले निर्णय हे आपल्याला निश्चितपणे करता येतील. मला असं वाटतं की एक असा जर निर्णय आपण तयार केला आणि नॉन फेअर बॉक्स आपला रेव्हेन्यू आपल्याला कसा वाढवता येईल याचा विचार आपल्याला मोठ्या प्रमाणात करता येईल. मगाशी प्रसादनी जे सांगितलं की आपल्या ज्या चांगल्या जागा आहेत त्या योग्य प्रकारे डेव्हलप करून, त्या जागा डेव्हलप करण्याच्या पाठीमागे पॅसेंजरची सोय वाढणं, बेस्टची सोय वाढणं आणि बेस्टला इन्कम मिळणं अशा प्रकारची मानसिकता असली तर त्या डेव्हलपमेंटमध्ये फायदा आहे. कोणाच्या तरी घशात ते घालायचे अशा प्रकारची जर मानसिकता असेल तर त्याचा फायदा नाही आहे. पण मला विश्वास आहे की अशा प्रकारे जर एक चांगलं मॉडेल आपण तयार केलं तर निश्चितपणे या सगळ्या वेगवेगळ्या नॉन फेअरबॉक्स गोष्टीतनं आपण त्या ठिकाणी आपले लॉसेसही कव्हर करू शकू आणि बेस्टची एफिशियन्सी देखील आपल्याला वाढवता येईल. आणि मग हे सगळं जर झालं तर आज तुमच्यासमोर जे प्रश्न असतात, अनेक वेळा आता इतकी वर्ष आम्ही सरकारमध्ये काम करतो आहे, वेगवेगळ्या त्या ठिकाणी पदांवर काम केलं, महापालिकेत देखील काम केलं, साधारणपणे प्रशासनाची मानसिकता असते की आजचं मरण उद्यावर ढकलायचं. पण शेवटी आपल्याकडे काम करणारे जे कामगार आहेत, कर्मचारी आहेत, त्यांचंही जीवन आहे, त्यांनाही परिवार आहे, त्यांच्याही परिवारातली काही स्वप्न आहेत. त्यामुळे नुसतं ढकलत जायचं असं न करता त्याच्यावर आपल्याला काय सोल्युशन काढता येईल, त्यांना कशाप्रकारे आपल्याला. आणि मी बघितलं आहे की आपण जर विश्वासात घेऊन जर चार गोष्टी केल्या तर दोन गोष्टी उशिरा झाल्या तरी देखील कोणी आपल्याला म्हणत नाही, त्यांना देखील समजतं. कारण शेवटी आपले कामगार, कर्मचारी, अधिकारी हे सगळे या व्यवस्थेचा भाग आहे. सगळे मिळून बेस्ट बनते, सगळे मिळून एखादी संस्था त्या ठिकाणी बनते. आणि म्हणून मला असं वाटतं की जरूर या संदर्भात पुढच्या काळामध्ये आपण एक चांगला प्लॅन तयार केला पाहिजे. अधिक स्ट्रेंदन आपल्याला ही कशी करता येईल अशा प्रकारचा जर प्रयत्न आपण केला तर मला विश्वास आहे की अविरत ही जी सेवा बेस्टच्या माध्यमातून चाललेली आहे ती पुढच्या काळात देखील निश्चितपणे चालेल.